कोरेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या दुधनवाडी गावच्या रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे याच माध्यमातून दुधनवाडी गाव हे गेले कित्येक वर्ष विकासापासून वंचित आहे या गावाला वेळोवेळी निवडणुका लागले की आश्वासनाची खैरात होत असते परंतु त्या प्रमाणात मात्र गावाचा विकास मोठ्या प्रमाणावर खुंटलेला आहे अशी चिंता आणि संतप्त सवाल दुधनवाडी ग्रामस्थांनी थेट लोकप्रतिनिधींना केला आहे या दुधनवाडी गावच्या पापाचे वाटेकरी कोण याबाबत आमचे प्रतिनिधी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी याबाबत घेतलेला हा थेट दुधनवाडीमधून ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आत्ता आपण आलो आहोत अशा ठिकाणी की जे ठिकाण कोरेगाव तालुक्याचे शेवटचा भाग आणि दुष्काळी पट्टा म्हणून ओळखले जाते आणि दोन घरचा पाहुणा हा कायम उपाशी राहतो अशा भूमिकेत आत्ता ज्या गावात आपण उभं राहिलो ते गाव म्हणजे दुधनवाडी आणि याच माध्यमातून या गावाला दोन लोकप्रतिनिधी आहेत दोन आमदार आहेत परंतु मोठ्या प्रमाणावर त्यांच्या गावची ही उपेक्षा दिसून येत आहे विकासापासून हे वंचित असणारे दुधनवाडी हे शेवटचे टोक कोरेगाव तालुक्याचे मानले जाते आपल्याबरोबर या दुधनवाडी गावचे काही ग्रामस्थ आहेत मोठ्या प्रमाणावरती या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ग्रामस्थांच्या मतानं की ह्या रस्त्याला वेळोवेळी फंड टाकण्यात आला परंतु काम काय होताना दिसून येत आहे आपल्याबरोबर दुधनवाडी गावचे ग्रामस्थ आहेत काय मत व्यक्त करतायत कशा पद्धतीने त्यांना आश्वासनं दिली जातात परंतु रस्ता हा काय व्हायचा दिसेना त्यांच्याकडूनच थेट जाणून घेऊ की या गावची समस्या काय आणि गाव विकासापासून वंचित का आहे तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीनं गाव विकासापासून वंचित आहे आणि रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात इथे दिसून येत आहे गाडी कोणतीच गाडी ह्या रस्त्यावरून नीट चालताना दिसून येत नाही थोडक्यात काय सांगाल की कशा पद्धतीने रस्त्याची दुरावस्था लोकप्रतिनिधी इथं का लक्ष घालत नाहीत लक्ष घालण्याचं एकच कारण की दोन्ही आमदार असल्यामुळं ही तू करू का मी करू मतापुरते येतात आश्वासन देऊन जातात आणि इकडे काय दुर्लक्ष करतात एक इथं एक महात्मा आहे चंदनवंदन आणि तीर्थ आहे महादेवाचं मंदिर ह्या क्षेत्रात माणसं लांबून पाण्यासाठी येतात आणि ती आले की त्यांच्या नाजूक गाड्या असतात मग ते कुठंतरी घोटाळ्यात येतात इथं पंक्चर नाही पेट्रोल पंप नाही आधी त्रास होऊन जातात आणि पर्यटनची जागा झाल्यामुळं ही इतकं आहे की माणसं यायला इतकी मागतात की रस्त्याचे आव्हान तुम्ही रस्ता का करून घेत नाही तर आम्ही बाबा सांगतोय दोन्ही मतदारसंघ असल्यामुळे घोटाळ्यात काम येतं आहे निधी टाकतात आश्वासन देतात आज होईल उद्या होईल असं माणसाची फसवणूक करून माणसाची मतदान करून घेऊन जातात तिकडे दुर्लक्ष करून देतच नाहीत आणि काय होतं आहे की आमची सामान्य लोकं असे आहेत की हातावली पोटा असल्यामुळं तिकडे लोक लक्ष देत नाही तरी बी आमचे दुधनवाडीचे सरपंच इतकी काळजी घेतात की बोलायचं काम नाही पण शेवट कसं आहे ज्याचं त्यालाच आहे ना त्यांच्या मागं चार माणसं जातात येतात ते, ते कामं करून घेतात दुधनवाडीची माणसं इब्रामपूरचा रस्ता बघा पर्यटन जेव्हा जातात लोक ते रस्ता बघा आज जे वर रस्ता बघा तुम्ही काय अवस्था आहे ती आणि येऊन स्वतः येऊन बघा की काय अवस्था ही तात्पुरतं आहे सगळं ही तात्पुरतं म्हणजे असं आहे की तुम्ही लढो आम्ही कपडे सांभाळते आम्ही कपडे सांभाळते ते लढायचं असं काम झालेलं आहे आणि कसं झालं आहे की माणसाने तात्पुरता आमचा फायदा घेऊन जाते तिकडे दुर्लक्ष करून टाकतात आमचे नेते प पुढारे आहेत सगळे बनवडीतले आहेत हेतले पण ते जाऊन कटून जातात की येतेच जातात येते आज करता उद्या करता इतकी अवस्था झाली की ह्या दुधनवाडी रस्त्याला संध्याकाळच्या टायमाला एकामेकाचे खड्डे वाच वाचवण्यासाठी एकामेकाच्या अंगाव गाड्या घालतात त्या टायमाला शिव्या गाडी होती हो शिव झाले की तू माझ्यावर राहा ते माझ्यावर रावल काय सांगाल की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात विकासापासून दुधनवाडी वंचित राहिलय तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात विकासापासून दुधनवाडी वंचित राहिलय आणि याच गावचे तुम्ही नागरिक आहात काय मत व्यक्त करा किती दिवसापासून ह्या रस्त्याची मागणी ग्रामस्थ करतात आणि मोठ्या प्रमाणात रस्ता हा दुर्लक्षित झालेला दिसून येत आहे रस्त्याची प्रा मागणी करते ते जवळजवळ झाले की पाच सहा वर्षे होऊन गेली पाच नाही दहा वर्षे होऊन गेली अजून पाहून काय रस्ता एक बरंच झालेला आहे परत काय झालेला नाही आत्ता मध्यंतरी ह्या वाचून एक माणूस मेला मेला माणूस धडकाधडकी झाली ना भांडणं झाली मग काय करायचं आता दुधनवाडी का इब्रामपूर दुधनवाडी आहे बनवडी आहे त्या नागरिकांनी काय करायचं चंदनवंदन इथं असणारे चंदनवंदन हे पर्यटन ठिकाण आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात उरुस भरतो आणि लोक महाराष्ट्रातून भाविक भक्तगण येतात इथं उरुसाचं दर्शन घेण्यासाठी किंवा या वरती चंदनवंदनला पाया पडण्यासाठी काय सांगाल कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ही कसा विकास झाला पाहिजे परंतु का होताना दिसून येत नाही दोन्ही आमदारांचं चाललंय आम्ही करू का तू करू काय करायचं आता शासन भरपूर लाखो येतात लांब लांब कायम येतात लांब लांब लोक बघायला आपल्या बरोबर या गावचे ग्रामस्थ होते त्यांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात खंत व्यक्त केली की दोन आमदार आहेत इथं आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे परंतु हे दुधनवाडी गाव विकासापासून वंचित होताना दिसून येत आहे मोठ्या प्रमाणावर या या गावचा शेवटचा टप्पा असणार हे दुधनवाडी गाव विकासापासून खरंच वंचित आहे लोकांनी इथं आत्ता बोलून दाखवली की या रस्त्यामुळं गेल्या काही महिन्यापूर्वी इथं ॲक्सिडेंट झाला आणि एक माणूस मरण पावला आपल्याबरोबर आता हे ग्रामस्थ होते त्यांनी खरंच पोटतिडकीने ह्या गावची व्यथा आणि या दुधनवाडीची व्यथा बोलून दाखवली खरंच बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात हे खड्डे पडले दिसून येत आहेत बघत असाल की हे खड्डे किती मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आपले कॅमेरामन हे खड्डे दाखवतात आणि अशाच पद्धतीने बघा आता ही गाडी इथं पडलेली होती आणि ह्यांनी उभी करून इथं लावून हे ग्रामस्थ निघून गेले आणि आता बघा कशा पद्धतीने ह्या मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य आणि लोकप्रतिनिधींचं ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे तसं पाहिलं तर दुधनवाडी हे कोरेगाव तालुक्यातील शेवटच्या टप्प्यातलं गाव आणि हेच गाव विकासापासून वंचित होताना दिसून येत आहे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात या मतापुरतं राजकारण करताना दिसून येतात आणि आश्वासनं देतात की रस्ता करू गावाचा विकास करू पण तसं काय होताना दिसून येत आहे कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे दुधनवाडी